काय सांगू पाई पाई कानावर आले काही घर भार इथे सावरता त्या तिकडे भलती राई हे रंग ढंग बदलून भान विसरून घर त्या साठी निघते स्वारी बांधून पत्री चार सुखाच्या गाठी संसार वाट चालता हे हात ज्या हाती ते यजमान आणि मी सौभाग्यवती सखी सौभाग्यवती हॅलो हा वैभव कुठे आहे मी इथेच आहे अजून चालूच आहे का काम हो ना कधी संपेल संपेल थोड्या वेळामध्ये बर मग सरळ घरीच येणार आहेस ना अजून कुठे जाणार मग मी नाही ये लवकर बर मी निघालेच आहे आता पोहोचेन थोड्या वेळात तू कुठे गेले होतीस अरे आईकडे नव्हते का गेले हा हा ते कामाच्या गडबडीत लक्षात नाही आलं माझ्या विसरलास ना हो बरं ठीक आहे ये लवकर मी टॅक्सीत आहे प्रकाश सोडतोय मला घरी बर बर ठीक हा चल ठेवते हो 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 बायकोचा फोन होता तुम्ही घ्या इथे चेंज करून इथे हा पडदा लावून घेते ना चालेल ना म्हणजे छोटीशी आहे ना खोली एकदम वन रूम किचनच आहे नाही नाही असू दे काही प्रॉब्लेम नाही काय झालं काही नाही म्हणजे कोणी येणार नाही ना अहो नाही नाही कोणी नाही येणार मध्यरात्रीशिवाय कोणी येत नाही ते तुम्ही करा चेंज तुम्ही आवरून घ्या कोणी नाही येणार ओके भाऊजी कुठे काम करतात का अरे डबिंगचं मोठं काम मिळालंय ना त्यांना आपण कंपनी कुठली कंपनी अगं म्हणजे कुठल्या तरी कंपनीसाठी काम करत असतील ना म्हणजे कुठल्या तरी पिक्चर साठी तर ते माहित पाहिजे ना नाव काय असेल का नाही त्याला नाही रे मला माहित नाही माहित नाही नाही म्हणजे मीच विचारलं नाही अगं काय ताय रे तू पण म्हणजे तुला का हवं अरे का हवं म्हणजे हा काय प्रश्न झाला का आता आपला माणूस कुठल्या कंपनीत जातो डंपिंग करतो ते आपल्याला माहित पाहिजे म्हणजे कधी इमर्जन्सी आली तर मग हो खरंय मी आज विचारे ना त्यांना विचारा विसरू नको हा थँक्यू नाही खूप मदत झाली तुझी हो नाही ठीक आहे म्हणजे असं कधी असा प्रसंग नाही आला आयुष्यात कुणाकडे जाऊन असं काही नाही असं अडचणीच्या टायमाला मदत घ्यावी वाटते आता काय पण खरं सांगू मी कशी कुणाची मदत नाही घेत कधी मला मला नाही आवडत काय ना हे प्रकरणच असं आहे की असं वाटतं की याच्यामध्ये काही लोकांची मदत घ्यावी लागणार आहे त्या दिवसाची वाट बघतोय ज्या दिवशी मला कुणाची मदत नाही घ्यावी लागणार
माझं मला जगता येईल, काम करता येईल. येईल ते पण येईल. काय झालं? नाही, माझी बायको लक्ष्मी तिच्यासारखं बोलली सत्ता. सॉरी आ तुला त्रास झाला माझ्यामुळे. नाही हो, ठीक आहे, त्रास वगैरे नाही काय. नाही म्हणजे असं अचानक घरी घेऊन आलीस अनोळखी माणसाला, आणि मोठी गोष्ट आहे ना. अशी कशी ओळख? नाही झाली की ओळख? काल आज झाली ना ओळख. नाही पण तरी हिम्मत आहे तुझ्यामध्ये. अशा एका दिवसाच्या ओळखीच्या माणसावर विश्वास ठेवावा लागतो ना. खरं सांगू का, मी नाही एवढा विचार केला. त्या टायमाला जे वाटलं ना ते केलं. तुझ्या जागी मी असतो ना तर कदाचित नसती मदत केली कुणाला. म्हणजे ज्याच्याशी एक दिवसाची ओळख आहे अशा माणसाला नक्कीच मदत केली नसती. माणसाला मदत करायची, तो ओळखीचा आहे अनोळखी आहे, काय करायचंय ना. आणि आपण साफ मनाने केलं ना की त्यातून वाईट काही निघतच नाही कधी. थँक्स. अरे मी घेत. अग दे तू. चल सोन्यासारखी चाळ आहे ना, आणि त्यातून सोन्यासारखी माणसं आहे. म्हणून तर इथनं पाय निघत नाही ना पक्या. घर काय रे, मिळेल कुठे ते? कुठल्याही चार भिंतीना घर म्हणता येईल, पण इथली माणसं नाही मिळायची. पण काय तुला एक सांगू, तू जिथं कुठं जाशील ना परत राहायला, तिथं तू तुझी माणसं जमा कर. हा म्हणजे तुझा स्वभाव तसा, एक नंबर. अरे आपली ताई एक नंबर आहे. अरे त्या भाऊजींच तसं नाही, ते एकदम अँग्री, एकदम रागीट. बरं ताय, तुझ्या त्या घरमालकाला देऊन टाकू का मी खर्चा पाणी? म्हणजे टेन्शनच खाला. असं काही करणार नाही असं तू? नाही म्हणजे परत डोळेवर करून बघणार नाही ना तुझ्या घराकडे, मग तुला पाहिजे तेवढे दिवस राहतो. नको, असं काही करायचं नाहीये पक्या. चांगल्या मार्गाने काहीतरी होतंय का ते बघूया. आणि अरे वेळ आहे आपल्या हातात, तू नको काळजी करूस, होईल काहीतरी. ठीक आहे, चल जातो मी. नाक्यावर पण जायचंय, पोर वाट बघ. चल ए, आणि लवकर जा घरी, उगाच भटकत बसू नको. हो जातो. चल दिवसदार. अरे चा अण्णा, काय आज हिरोईन एकटीच? हिरो पण आहेत. हिरो यायचे तस. हो बर. लक्ष्मी ये ग. मनीषा आलीस का? हो अग आत्ताच आले. अगं खीर आणली तुझ्यासाठी. आणि सकाळी मला न सांगताच गेलीस तू. अगं गडबडीत विसरलेस. काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही नाही प्रॉब्लेम काही नाही. ते अगं सरळ केसांचं गंगावन आहे ना, तसं मला दुसरं बनवून घ्यायचं, ते सांगायचं होतं तुला. सरळ केसांचं गंगावन? हो अगं, मागच्या आठवड्यापासून ते सापडतच नाहीये. अगं बाई, हो का? हा राहिलं का कुठे? काहीच कळत नाहीये. मी तेच विचारायला आले होते तुला. तेव्हा सुहास भाऊजी म्हणाले तू गेलीस म्हणून. अगं हो, मी निघाले ना तेव्हा ते होते घरी. ए आई बाबांशी बोललीस सगळं? हो. काय म्हणाले? काय म्हणणार, एकदम कोणालाच काही सुचत नाही. तर काळजी वाटून राहील त्यांना. ती तर वाटणारच, पण अगं अचानक कळलं असतं ना तर जास्त धक्का बसला असता बाबांना तर नक्कीच. आणि वैभव भाऊजींना? वैभवला न सांगण्यामागे काहीतरी कारण आहे. बाबांपासून लपवण्यामागे काहीच कारण नाहीये. काय विचार करतेस ना, तुझं तुलाच माहिती बघ. अगं म्हणून तर त्यांच्या कानावर घातले. तेही काहीतरी विचार करतील, कदाचित त्यांनाही काहीतरी उपाय सुचेल. अगं त्यांच्या आजूबाजूला कुठे घर असेल तर बघ ना. मनीषा
मी ही चाळ आणि हे घर सोडून जाणार नाही. अगं पण मग काय करणार आहेस तू? ते मला नाही माहित, पण मी घर सोडून जाणार नाही हे नक्की. जस जसं मी या गोष्टीचा जास्त विचार करते ना, तस तसं मला हे जास्त जाणवते. मला माहितीये कदाचित तुला माझं बोलणं विचित्र वाटत असेल, पण मी काहीतरी करीन, विश्वास ठेव. आणि वैभवला या सगळ्यात न अडकवता करेन. खूप उशीर झाला ना ग? हो ग, रोजच उशीर होतो. लक्ष्मी, मी आलोय ग. अय्या भाऊजी, 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. बाप रे, म्हणजे इतकी वर्ष तुम्हाला मला सहन करावं लागणार. खूप उशीर होतो ना हल्ली तुम्हाला. हो ना, काम काम. भाऊजी, मला पण यायचं एकदा तुमचं ते डब डबिंग काय ते काम बघायला. हो, जाऊया की. भाऊजी, मी खीर आणली आहे, ती खाऊन घ्याल. खीर खीर. चल का, येते मी. येते भाऊजी. हो, ये. दमलास? मी जेवण गरम करते. जेवण थांब. का रे? जेव थोड्या वेळात, मग काय म्हणाल मातोश्री? काही नाही, ठीक आहे दोघेही. इतकंच? याच्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही. सांगण्यासारखं म्हणजे? नाही, काहीतरी बोलले असतीलच ना त्या, विशेष असं? नाही, असं काहीच नाही. काही नाही, पण मुद्दा काय होता आजच्या भेटीचा? मुद्दा कसला? काही नाही रे, सहजच. सहज कस शक्य? अरे नाही, खरच म्हणजे आईला भेटले नव्हते ना बरेच दिवस, म्हणून. बाकी काही नाही. मागच्याच आठवड्यात भेटलात की तुम्ही, आणि आता इतक्या पटकन भेटलात तेही सहज? नाही, हे पटणं जरा अवघड आहे. नाही, त्यामुळे काहीतरी बोलले असतीलच ना त्या, माझी चौकशी, माझ्या कामाची चौकशी, किंवा काय खरेदी केलं, दागिने, कपडे, घर. काय ग? नाही, अरे खरच आईच काहीच कारण नव्हतं आजच्या भेटण्यामागे. आश्चर्यच आहे म्हणजे. अरे मी तुला विचारायचंच राहून जात होतो सारखं. काय? अरे तुझ्या कामा संदर्भात होत मला वाटत. कामाच्या संदर्भात काय? थांब थांब, आठवते. लक्ष्मी, घरी आल्यावर परत कामाबद्दल बोलायला नाही आवडत मला. काहीतरीच काय, एरवी इतकं भरभरून सांगत असतोस तुझ्या कामाबद्दल. हो, पण मी आज दमलोय. हा, आठवलं. अरे बघ कसं आहे माझं डोकं, मी तुला विचारायलाच विसरते. तुझ्या कंपनीचं नाव काय? मी तुला विचारायलाच विसरते. तुझ्या कंपनीचं नाव काय? कुणी विचारला हा प्रश्न? अरे कुणी कशाला विचारायला हवं, मला माहिती नको का? आणि अरे कधी काही लागलं इमर्जन्सी असेल तर सांग ना, कुठली कंपनी आहे?
फॉरेन कंपनी, परदेशी. कार्टून्स फिल्म बनवतात बघ, म्हणजे टीव्ही वर ते कार्टून लागतं किंवा बाहेरच्या सिरियल्स दिसतात आपल्याला, त्याचं डबिंग करतो. अच्छा, पण म्हणजे तुला आवडतंय ना रे ते? हो आवडत की ना, आवडायला काय झालंय. म्हणजे मजा येते काम करताना. हो सगळे चांगले छान लोक आहेत, सगळे सांभाळून घेतात मला. आणि मुख्य म्हणजे काम आवडत सगळ्यांना. मग आवडणारच, कामाच्या बाबतीत काही प्रश्न नसतोच तुझ्याकडे. काय झालं? जया बहादुरीला अमिताभ बच्चन बद्दल जेवढा कॉन्फिडन्स नसेल ना, तेवढा तुला माझ्या बद्दल असतो. मग असतोच मुळी. तू ठरवलंस ना, तू काहीही करू शकतोस वैभव. तू ही ठरवलंस तर काहीही करू शकतेस. एक मिनिट. काय? आम्ही मॅडमचे डोळे बंद करणार आहे आणि मॅडम ना एके ठिकाणी घेऊन जाणार आहे. चला चला एके ठिकाणी. काय चाललंय तुझं? बसा बसा, कॉट आहे. हा सावकाश 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 बसा. हा आणि अजिबात डोळे उघडायचे नाहीत. हा नाही, हा नो चिट्टी. काय बोलायचं पण नाहीये काही. बरं, हा नो चिटिंग. नो चिटिंग. काय चाललंय तू सांगणार आहेस का मला? काही नाही काही नाही काही नाही. हा झालं झालं. हा डोळे उघडा बघू. ढँग. हे काय कशाबद्दल? असच. काय उघडून बघाल ते? उघडते. काय वैभव यार? बघ बघ, सरप्राईज आहे. बघू बघू. अरे बघू काय, तूच आणलंयस ना का? कुणाला पाठवलं होतं आणायला? हा ते बायकांच परफ्यूम आहे ना. हा तर त्याचा गंध असा आहे, ते बघू असं. इम्पोर्टेड आहे. कशाला इतकं महागड आणायचं? मी कुठे जाणार आहे आता? सेंट लावून मंडईत जाणार आहे का भाजी आणायला? जा की, त्याला काय होतं? अरे आपली परिस्थिती काय, आपण वापरतो काय? आपली परिस्थिती आता बदलणार आहे मॅडम. मस्त आहे. थँक यू. वेलकम. पण ते सांगितलंच नाहीस कंपनीचं नाव. सांगतो. हा एबाक कंपनीचं नाव. यस सर. ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. सर तुम्ही निघताय का आता? नाही, जरा ड्रायव्हर बरोबर गाडी गाडी खेळायचं मला. सॉरी सर. येस. मी अभिलाषा दिवाण, तुमच्या सरांना भेटायचं. एकच मिनिट मॅम. आता काय सर? अभिलाषा मॅम आल्या तुम्हाला भेटायला. अभिलाषा? पाठवून दे पाठवून दे. ओके सर. मॅम बोलवलं सर. अभिलाषा. प्लेझंट सरप्राईज.
मी आल्याने तुला अजिबात आनंद झालेला नाहीये मिकी. फोटो बोलू नकोस. बस बस. का तुला असं का वाटलं? काल नाही पत्रकार झाले मी मिकी. खूप वर्ष, खूप जवळ, खूप गोष्टी पाहिल्या आहेत मी इंडस्ट्री. हो आहे ना, आहे ना. पण असं काय घडलं की त्या रात्री इतक्या उशिरा भंडारी रॉक्सच्या ऑफिस मध्ये तुला यावं लागलं? पाहिलेल्या सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत का काय अशी शंका वाटायला लागली म्हणून यावं लागलं. तुझ्या डोळ्यांना विश्वास नाही. बुद्धीवर जास्त विश्वास. मग एवढी बुद्धी कशावर खर्च करते? तुझी हिरोईन माझी हिरोईन. मला इतर पत्रकारांसारखी स्टोरी शोधत फिरावं लागत नाही. समोरच्या चेहऱ्यावरची स्टोरी वाचता येते मला. आणि आणि तुझ्या हिरोईनच्या चेहऱ्यावरची स्टोरी खोटी आहे.